नमस्कार मंडळी, मी नूतन सरवणकर. स्वागत आहे आपलं ग्रीन कुझिनमध्ये. आज आपण करणार आहोत रताळ्याचा हलवा. रताळ्याचा हलवा करण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1/2 किलो रताळं. मी हे एकच रताळं घेतलं आहे 1/2 किलोचं. साखर 2 टेबलस्पून आपण घेणार आहोत. नंतर 2 टेबलस्पून तूप घेणार आहोत. अगदी किंचित मीठ. दुधाची पावडर घेणार आहोत 2 ते 2.5 टेबलस्पून. तुमच्याकडे जर घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही असं छोटं पॅकेट आणू शकता. 10 रुपयाचं पॅकेट असतं, ते 2-3 आणून ठेवू शकता, म्हणजे वेस्ट जात नाही. बघूया तर आपली रेसिपी. हे रताळं मी स्वच्छ धुवून घेतलंय. आपण ह्याचे सालं काढून घ्यायचे आहेत. हे रताळं असं छान सोलून झालंय. आता आपण ह्याचा पीस काढून घेऊया. हा रताळ्याचा पीस रेडी झालाय. आता काय करायचंय, रताळ्याचा पीस त्याला सुद्धा चीक असतो आणि काळा पडतो, म्हणून याच्यामध्ये पाणी घालायचे आणि आपली पुढची तयारी होईपर्यंत हे भिजत ठेवायचे. टाकली आहे मी याच्यामध्ये 2 टेबलस्पून तूप घेते आणि हा पीस तूप तापेपर्यंत निथळ ठेवते. याच्यातनं पाणी निघून जाईल. तूप थोडं तापल्यावर मी हा पीस याच्यामध्ये घातलाय. 5 मिनिटात हा शिजून तयार होईल. झटपट होणारी रेसिपी आहे, खूप चविष्ट आहे. उपवासाला चालेल आणि इतर वेळी देखील तुम्ही हे खाऊ शकता. साधारण 5 मिनिटं लागतात हा पीस शिजायला. रताळ्याचा रंग बदलून असा पिवळसर छान झालाय. रताळ शिजलंय, थोडस दाबून बघते मी. हे छान शिजलंय. आता याच्यात चिमूटभर मीठ, साखर मी फक्त 2 टेबलस्पून घालते कारण रताळ ऑलरेडी गोड आहे. साखर विरघळता विरघळताच याच्यामध्ये ही मिल्क पावडर घालायची आहे. काजू आवडत असल्यास आणि वेलची पावडर सुद्धा तुम्हाला हवी असेल तर तुम्ही घालू शकता. साखर आणि दुधाची पावडर आल्यावर हे असं मिळून येतं. मस्त पैकी 10 मिनिटात हा हलवा रेडी झालाय. हा हलवा रेडी झालाय. आजचा आपला हा रताळ्याचा हलवा तुम्ही एनी टाईम करू शकता, उपवासाचीच गरज नाही. हा नक्की करून पहा. लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा.
अप्रतिम झालाय, नक्की करून पहा।